जत तालुक्यात अतिशय चुरशीनं 72.38% मतदान। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या आणि राज्यातल्या सर्वात शेवटच्या 288 जत विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीनं 72.38% इतकं मतदान झालं। जत शहर तसंच तालुक्यातल्या पांडोझरी आणि जालिहाळ इथल्या किरकोळ वादावादीचा प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं। सकाळच्या टप्प्यात सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, तर अनेक गावात सायंकाळी 7-7:30 मतदान सुरू होतं। गतवेळी जत विधानसभेचं 64% इतकं मतदान झालं होतं, यावेळी मात्र मतदारांची वाढलेली संख्या आणि निवडणुकीतल्या चुरशीमुळं मतांची टक्केवारी देखील वाढली आहे। मतदानाची प्रक्रिया पार पडताच विजयाच्या पैजा लागल्या असून भाजप काँग्रेस समर्थकांनी मोठ्या विजयाचा दावा केला। महाराष्ट्रातल्या शेवटच्या आणि कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या 288 जत मतदारसंघासाठी शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच चुरशीनं मतदान झालंय। इथं 11 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही महायुतीचे आमदार गोपीचंद पडळकर, महाविकास आघाडीचे आमदार विक्रमसिंह सावंत, स्वाभिमानी आघाडीचे तम्मणगौडा रवी पाटील आणि बसपाचे विक्रम ढोणे यांच्यातच झाली। भूमिपुत्र विरुद्ध विकासपुत्र आणि जातीयवादाचा मुद्दा यावरून जतचं मैदान चांगलंच चर्चेत आलं आणि गाजलं देखील। आता निकालाकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे।